काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक सोमवारी होत असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्षपदावरून दूर होण्याबाबतचा प्रस्ताव ठेवू शकतात. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी आपल्या मनाची तयारी केली असून निवडक नेत्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्ती अध्यक्षपदावर येण्यासाठी त्या या पदावरून दूर होऊ शकतात अशी माहिती समोर येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचं पुनर्गठन करण्याची मागणी केली होती, पण CWC ने ते फेटाळून लावत सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र हा प्रयोगही अयशस्वी राहिला आणि आता सोनिया गांधी हे पद सोडण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. अर्थात हंगामी अध्यक्षपदाचे आणखी एक वर्ष त्यांच्याकडे आहे. मात्र नाराज असलेल्या सोनिया गांधी हे पद सोडण्याबाबत प्रस्ताव मांडू शकतात. याबाबत संपर्क साधला असता कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी यावरती टिप्पणी केली नाही. CWC चे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की व्हर्च्युअल मीटिंग मध्ये आपण सहभागी होणार आहोत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरूनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पद सोडलं होतं. त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की या पदासाठी गांधी कुटुंबाशिवाय अन्य नेत्यांची निवड केली जावी. त्यामुळे सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडत कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड या पदावरती होईल याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागून राहिलंय.